कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऑन युअर ZS EV. थँक यू सो मच. तुम्ही इलेक्ट्रिक घेण्याचं डिसिजन कसा काय घेतला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या आपण इतकं पोल्युशन क्रिएट करतो आहोत आपल्या पेट्रोल किंवा डिझेल व्हेकल्सनी, त्यामुळे मी गेली 2-1 वर्ष विचार करत होतो की इलेक्ट्रिक व्हेकल आता जर आलेलं आहे भारतात, ॲवेलेबल आहे, तर माझी पुढची गाडी ही इलेक्ट्रिक व्हेकल असलीच पाहिजे. आणि सो माझी आधीची गाडी होती, तिला आता 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी जेव्हा ती विकायची ठरवली तेव्हा मी इलेक्ट्रिक कार्सचा थोडा अभ्यास केला. आणि त्यामुळे मी असं ठरवलं की अभ्यासानंतर की नाही, आताची गाडी असली ती आपली इलेक्ट्रिक व्हेकलच असेल, म्हणून मग इलेक्ट्रिक व्हेकल सिलेक्ट केली मी. तुम्ही कुठल्या कुठल्या गाड्या बघितल्यात आणि तुम्ही MG ZS EV ला कसे? मी बऱ्याच गाड्या खरं तर बघितल्या, पण रोहित खत्री नावाचे आमचे एक मित्र आहेत, तर रोहित खत्रीबरोबर माझे आधी पण बोलणं होत होतं. आणि गंमत अशी झाली होती की मी कोल्हापूरला जात असताना रोहितने मला सांगितलं की MG ची इलेक्ट्रिक व्हेकल पुण्यावरनं कोल्हापूरला घेऊन जा, 4 दिवस कोल्हापूरमध्ये वापरा आणि मग परत पुण्यामध्ये घेऊन या. आणि त्याच्यात त्याचा विचार असा होता की पुणे कोल्हापूर जात असताना तुम्हाला घाट लागतो, पण कोल्हापूर पुणे येत असताना तुम्हाला बोगद्यात न्यावं लागतं, आणि शिवाय तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा गाडी फिरवा तर तुमचा एक्सपिरियन्स बघा. तर मी त्याला म्हटलं की हे मी सोशल मीडियावरती व्यक्त व्हायचे कोणाला तो नाही, फक्त आय जस्ट वॉन्ट यू टू एक्सपिरियन्स द व्हेकल. आणि त्या 4 दिवसामध्ये मी व्हेकल बघितलं आणि आय वॉज हायली इम्प्रेस्ड की इलेक्ट्रिक व्हेकलच्या बरोबर ज्या ॲम्युनिटीज आणि ज्या गोष्टी ॲक्सेसरीज MG पुरवते ते बघून आय वॉज हायली इम्प्रेस्ड. ओनली थिंग वॉज दॅट आय वॉज नॉट फिनान्शियली प्रिपेअर्ड टू बाय MG. सो ह्या गोष्टीला पण 8-1 महिने होऊन गेले, 8-1 महिने ते वर्षभर झालं असेल, आणि माझ्या डोक्यातून ही गोष्ट जात नव्हती. आणि जेव्हा मी फिनान्शियली प्रिपेअर्ड झालो आणि मी जेव्हा माझी गाडी जुनी गाडी विकायचं ठरवलं तेव्हा मी रोहितला म्हटलं आता मला गाडी पाहिजे. सो अगेन त्यांनी मला सांगितलं मग यावेळी आता तुम्हाला आणखीन अपग्रेडेड MG चं व्हेकल तुम्हाला वापरायला मिळेल, ज्यावेळेचं व्हर्जन तुम्हाला वापरायला मिळेल, ज्याचं तुम्ही बघत असाल तर बोनेटवरती डिझाईन वेगळं आहे, त्याच्यामध्ये आणखीन काही ॲम्युनिटीज ॲड केलेल्या आहेत, आणखीन काही गोष्टी यूजर फ्रेंडली केलेल्या आहेत, ड्रायव्हरसाठी कम्फर्ट, पॅसेंजरसाठी कम्फर्ट, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. सो मग मी परत एकदा त्याची टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि माझं जे आधीचं इम्प्रेशन होतं त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पुन्हा वाढ झाली. आणि देन आय डिसाइडेड टू गो फॉर MG फॉर शुअर. आणि मग त्यावेळी शिवम वाघमारे असेल किंवा आपले भंडारी सर असतील ह्या सगळ्यांनी मला खूप 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 सहकार्य केलं आणि आय एम ओव्हरवेल्म, म्हणजे मी भारावून गेलो. कारण मी विचारलं की चांगला दिवस कुठचा आहे, तर मला असं सांगितलं 1 मेला तुम्ही व्हेकल घेऊ शकता आणि 1 मेला कामगार दिन, रविवार, हे सगळं असल्यामुळे इथे ही शोरूम बंद होती, पण माझ्यावरच्या प्रेमापोटी अख्खा स्टाफ इथे हजर झाला, सगळी माणसं इथे माझ्या दिमतीला माझे लाड करायला इथे अवेलेबल झाले आणि गाडीची पूजा, गाडीची डिलिव्हरी या सगळ्या बाबतीत इतके तत्पर आहेत. आणि केवळ पुष्कर श्रोत्रिय म्हणून नाही, पण मी जेव्हा क्लिअरली ऑब्झर्व करतो ना तेव्हा मला लक्षात येतं की हा जो VU भंडारी अँड संस्था जो स्टाफ आहे ना, इट इज वेल ट्रेन्ड, स्किल्ड लेबर आहे, सगळं अत्यंत हुशार आणि पोलाईट, हंबल आणि चांगल्या पद्धतीने आपल्या कस्टमर्सना जे हवं आहे ते पोस्ट सेल सर्व्हिससुद्धा पुरवण्यामध्ये ते मास्टर आहेत आणि ते माहीर आहेत. त्यामुळे आय एम हायली इम्प्रेस, आय एम हायली ओव्हरवेल्म. आणि मी BU भंडारी अँड सन्स आणि MG यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो की इतकी उत्तम सर्व्हिस, इतकी फास्ट सर्व्हिस आणि सगळ्या गोष्टी कशा कम्फर्ट लेवलने माझ्यासाठी तरी दिलेल्या आहेत आणि आय होप ते सगळ्यांसाठी सुद्धा तसेच देत असतील. गाडीमधल्या काही तुमच्या आवडत्या फीचर्स? मुळात मला ऑटोमॅटिक कार हवीच होती. सो ऑब्व्हियसली इलेक्ट्रिक व्हेकल ऑटोमॅटिक आहेच, पण त्याच्यामध्ये ना अनेक लोकांना हा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक व्हेकल घेतलेत ना, अरे पण चार्जिंग स्टेशन्स कुठे आहेत, अरे चार्जिंग कसं होणार आणि किती होणार. आता 100% गाडी चार्ज आहे. मी पहिल्यांदा गाडी आत्ता जेव्हा ऑन केली तेव्हा मला सांगितलं आत्ता ह्या क्षणी 360 किलोमीटर मी गाडी चालवू शकतो, म्हणजे मी पुण्यावरनं मुंबईला आरामात जाऊ शकतो, मुंबईमध्ये पण मी फिरू शकतो. शिवाय त्याच्याबरोबर एक पोर्टेबल चार्जर आहे जो मी जेव्हा प्रवासात जाईन तेव्हा मला जिथे जिथे म्हणून चार्जिंग पॉईंट मिळेल तिथे मला ते मिळेलच. पण आता ह्या रूटवरती
कुठे कुठे चार्जिंग पॉईंट्स अवेलेबल आहेत, तिथे कुठचं व्हेकल आता चार्ज होते का, तिथे मला थांबावं लागेल का, हे मला गाडी चालवत असताना सुद्धा कळू शकतं. सो मी त्या चार्जिंग स्टेशनवर थांबायचं की नाही हे मी ठरवू शकतो. आत्ता मुंबई ते कोल्हापूरपासून गोव्यापर्यंत ह्या रस्त्यावरती अनेक चार्जिंग स्टेशन्स आहेत, चार्जिंग पॉईंट्स आहेत. त्यामुळे नाव आय एम अश्युअर्ड की मला ही गाडी घेऊन गोव्यापर्यंत जात असताना मला तरी टेन्शन येणार नाही की कुठे चार्ज करणार आणि अचानक बंद झाली तर काय, काही नाही. एव्हरीथिंग इज देअर. म्हणजे आयकॉलसारखं जो फीचर आहे ना, ज्याच्यामध्ये ते मी एकदा प्रेस केलं ना की मला 10 ते 15 मिनिटांमध्ये मला MG एक असिस्टंटचा फोन येऊ शकतो आणि मला काय हवं आहे, आत्ता काय हवं आहे, मी कुठे आहे, काय ह्याच्याबद्दल मला ते असिस्ट करू शकतं. सो हे एक फीचरसुद्धा खूप छान आहे. सो याच्या पुढे माझ्यामध्ये द फ्युचर इज इलेक्ट्रिक व्हेकल. आणि आता चार्जिंग पॉईंट्स, चार्जिंग स्टेशन्स तर ऑब्व्हियसली वाढत जातील, पण याच्यामुळेच मला असं वाटतं की आपण कार्बन डायऑक्साईड जो आपण पेट्रोल किंवा डिझेल व्हेकलने जे खूप क्रिएट करतो आहे त्याला कुठेतरी आळा बसेल. हे माझ्याकडनं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आहे की मला आता कार्बन डायऑक्साईड आणखीन जगात पसरवायचा नाही. आय एम युझिंग इलेक्ट्रिक व्हेकल. फंटॅस्टिक पुष्करजी, कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन ऑन युअर परचेस. द इलेक्ट्रिक पॉवर इज विथ यू. आणि तुमचे असे विचार आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांनाही काहीतरी कॉन्फिडन्स मिळेल, याबद्दल आय एम व्हेरी कॉन्फिडंट. आय होप यू मेनी हॅपी माइल्स अँड मेनी वाईट स्माइल्स. थँक्यू. थँक्यू सो मच.